द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. हेरले येथील अलगीकरण केंद्र बनले सर्वसामान्यांचे आधारवड. रुग्णांनी मानले डॉक्टरांचे आभार. हेरले तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, MR असोसिएशन, सर्वपक्षीय समिती व सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने सुरू असलेलं अलगीकरण केंद्र व उपचार केंद्र गावातील सर्वसामान्य रुग्णांना आधारवड ठरत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातल्यानंतर हेरले गाव यातून कसं वाचणार, त्यामुळे गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाच, पण याला वेळीच आळा घालण्यासाठी व गावातच गोरगरीब रुग्णांना उपचार मोफत होण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल देशमुख यांनी सर्वांना आवाहन केलं. त्याला चांगला प्रतिसाद देऊन ग्रामपंचायत व गावातील खासगी डॉक्टर्स असोसिएशन व शासकीय मार्गदर्शकाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती डॉक्टर पद्माराणी पाटील, माजी सभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य मेहरनिगा जमादार, पोलीस पाटील नयन पाटील, प्राध्यापक राजगोंड पाटील, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, तलाठी एस ए बरगाले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींच्या पुढाकाराने मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, MR असोसिएशन, सर्वपक्षीय समिती, सामाजिक सेवा संस्था यांच्या सहकार्यानं गावामध्ये COVID-19 अलगीकरण केंद्र 1 जून रोजी मराठी शाळेमध्ये सुरू करण्यात आलं. या अलगीकरण केंद्रासोबत ताप उपचार केंद्र व RT-PCR अँटीजेन टेस्टिंग सेंटरची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना औषधे ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगामधून दिली जात असून औषधोपचारासाठी 4 लाख रुपयांचा निधी खर्च होत आहे. या औषधांचं वितरण व नोंदसुद्धा सामाजिक भावनेतून गावातील खासगी औषध विक्रेते करत असून ना नफा ना तोटा तत्वावर 100 ते 150 प्रकारच्या औषधांचा पुरवठा करत आहेत. ताप उपचार केंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल देशमुख व आरोग्य सेविकांसह गावातील खासगी डॉक्टर्स डॉक्टर RD पाटील, डॉक्टर महावीर पाटील, डॉक्टर इम्रान देसाई, डॉक्टर सुरेखा अलमान, डॉक्टर अमोल चौगुले आदींसह 17 डॉक्टरांचं योगदान लाभलं असून ते डॉक्टर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ताप उपचार केंद्र चालवत आहेत. सर्व खासगी डॉक्टर यांच्या दवाखान्यात येणारे तापाचे रुग्ण या ठिकाणी पाठवून त्यांची तपासणी करून तात्काळ अँटीजेन किंवा RT-PCR तपासणी करून घेत आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास तात्काळ अलगीकरण केंद्राच्या शासन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तपासणीमध्ये पल्स, BP, ऑक्सिजनचं प्रमाण, जनरल तपासणी, रक्तलघवी तपासणी, तसेच 6 मिनिटे चालून ऑक्सिजनचं प्रमाण मोजणे इत्यादी उपाययोजना करून जर रुग्णास गंभीर लक्षणं आढळल्यास संजय घोडावत कोविड सेंटर किंवा IGM रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेद्वारे मोफत पोहोचवण्याची सोय या ठिकाणी केली जाते. सर्वपक्षीय समितीचे समन्वयक प्राध्यापक राजगोंड पाटील, अमित पाटील, मुनीर जमादार, कपिल भोसले, गुरुनाथ नाईक, वकील प्रशांत पाटील, दीपक जाधव, प्रशांत तोडकर, अभिनंदन करके, सुदर्शन पाटील आदींसह सहकारी संस्था, विकास सेवा संस्था, तरुण मंडळे व मान्यवरांनी उपकेंद्रास 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या सेंटरमध्ये सध्या दररोज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देशमुख व 1 खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या मदतीने उपचार होतात. आरोग्य सेवेमध्ये 3 प्रशिक्षित नर्स, 1 आरोग्य सेविका, रोटेशनद्वारे 1 औषध निर्माण अधिकारी, 2 लॅब टेक्निशियन, 1 डेटा एंट्री ऑपरेटर, 2 ग्रामपंचायत अधिक कर्मचारी, 2 शिक्षक व अँब्युलन्सवर इचलकरंजी एसटी आगाराचे वाहन चालक असे सेवाकार्य करीत आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर जो आहे तो समाधानकारक. आज अखेर या अलगीकरण केंद्रामध्ये 147 रुग्ण दाखल झाले असून 120 इतके रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेले आहेत. गंभीर लक्षणे असणाऱ्या 14 रुग्णांना संदर्भ सेवा दिली आहे. तसेच या ठिकाणी आजपर्यंत 2979 अँटीजेन चाचण्या व 643 RT-PCR तपासण्या केल्या आहेत. यामध्ये 267 अँटीजेन व 7 RT-PCR चाचणीत पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, त्यामुळे त्यांच्यावर वेळीच या ठिकाणी उपचार केले गेले, त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर समाधानकारक आहे. द कोथळी टाइम्स न्यूजसाठी हेरलेहून प्रशांत तोडकर. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.